ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर पाहूयात, उद्यापासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करा असे आदेश जे आहेत ते मुंबई महापालिकेने त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना देऊ केलेले, तसे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत. पण शाळांकडून मात्र अजूनही विद्यार्थ्यांना कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे पालकांमध्ये शाळेत पाल्याला पाठवायचं की नाही याबद्दल संभ्रमाचं वातावरण आहे. 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत. मुंबईतील प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने 30 नोव्हेंबरलाच घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमावलीही त्यावेळी जाहीर झाली होती, मात्र शाळा सुरू होण्यास एक दिवस शिल्लक असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही आहेत. त्यामुळे पालकवर्गात संभ्रमाचं वातावरण आहे. मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी 30 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार असल्याचं जाहीर केलं होतं. आठवड्याभरानंतर तडवी यांना पुन्हा शाळा सुरू होण्यासंदर्भात विचारणा केली असता 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या निर्णयात कोणताही बदल झालेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पण अजूनही शाळांकडनं तसे निर्देश म्हणजे किंवा तशा सूचना पालकांपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या नाही आहेत. हे असं का घडत आहे याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या बरोबर आहेत. विशाल, आता पालक म्हणून जर म्हणजे आपण जर पालकांच्या भूमीत येतो आपण नेमकं काय समजावं, कारण आपल्याला हे तर कळत आहे माध्यमांमधनं की 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, पण अजूनही शाळेच्या वतीने पालकांना सूचना का देण्यात आलेल्या नाही आहेत. विशाल सर, ह्याच्यामध्ये सगळंच आपण बघायला गेलं तर या शाळा सुरू करण्याच्या बाबतीत मुंबई महापालिका आयुक्तांबरोबर एक बैठक झाली होती. साधारणतः या गोष्टीला आता 20 दिवस होत आले. त्यानंतर शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं होतं की 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवी जे ती शाळा चालू करण्यात येईल, कारण का ओमायक्रॉनचं संकट आलं होतं. ओमायक्रॉनच्या केसेस ज्या आहेत ह्या सुरुवातीला सापडत होत्या आणि त्यामुळेच लहान मुलांना धोका नसावा म्हणून हा हे 15 दिवस जे आहे ते पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर 8 दिवसानंतर राजू तडवी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 15 डिसेंबरलाच शाळा सुरू होतील. मात्र आता अनेक शाळांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठच्याही प्रकारचे तसं निर्देश आलेले नाहीत किंवा लेखी तशा प्रकारचं पत्र आलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पालकांमध्ये सुद्धा आता एक त्या सगळ्या गोष्टींमुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेकडनं याच्या बाबतीत काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहावं लागेल. शाळांच्या तयारीच्या बाबतीत आपण जर बोलायचं झालं असेल तर शाळांची तयारी यादीही झालेली आहे, कारण का 8वीपासूनचे वर्ग जे आहेत हे सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पहिली ते सातवी लहान मुलांच्या बाबतीत आरोग्याचा विचार करून 15 दिवस जे आहे ते पुढे ढकलण्यात आले होते आणि उद्यापासूनच म्हणजे 15 तारखेपासून शाळा ज्या आहेत ह्या पुन्हा चालू होतील. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागेल अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले. ह्याच्यामध्ये पालकांवरती जे आहेत ह्या अनेक गोष्टी अवलंबून ठेवलेल्या आहेत. कारण बरोबर पालकांनी त्या संदर्भातली संमती देऊ करायची आपल्या विद्यार्थ्याला पाठवण्याच्या बाबतीत, पण असेही पालक आहेत ज्यांना आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं आहे, पण आता त्यांच्यामध्ये संभ्रम आहे की 15 तारखेला शाळा सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय महापालिकेने घेतलाय पण शाळेकडनं अजून त्यांना सूचना मिळालेली नाही आहे. धन्यवाद विशाल या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकप्रिय.